नमस्कार मित्रांनो माय मराठी सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे आताची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज अखेर सरकार कोसळले घेतला मोठा निर्णय सतरा ऑगस्ट बुधवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पन्नास खोके गद्दार हाय हाय अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केलं दरम्यान आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते करून राज्यात सरकार पोस्टर यावेळी झळकवण्यात आले यावेळी आदित्य ठाकरेंनी आम्ही गद्दार सरकारचा विरोध करत असल्याचं म्हटलं ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्या विरोधात आम्ही उभे असून हे गद्दार सरकार असून कोसळणारच असा दावा आदित्य ठाकरेंनी केला हे सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आणि बेमानीचं सरकार असून नक्की कोसळणार असंही ते म्हणाले